कैसी लगी हमारी एंट्री? अल्टीमेट। चलो लेट्स कैच देम। द न्यू Hyundai Creta, अनडिस्प्यूटेड अल्टीमेट। इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले। इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत होऊन 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त तैमूर मुल्लानी यांची भेट घेत निवेदन देऊन पाण्याचे योग्य ते नियोजन तातडीने करावे अशी मागणी केली। इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो। कृष्णा योजनेची गळती आणि पंचगंगेचे प्रदूषण यामुळे सध्या शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। कृष्णा योजनेची 5.5 किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबईतील एका कंपनीला 20 जून 2023 रोजी दिले आहे। त्याची मुदत 20 मार्च 2024 रोजी संपते। मात्र मक्तेदाराने केवळ 300 मीटरची जलवाहिनी बदलण्याचा आरोप मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी केला। या कामाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांनी घाईगडबडीने केले, त्यामुळे महापालिका प्रशासन त्या कामाचा फॉलोअप घेत नाही का असा आरोपही त्यांनी केला। विद्यमान आमदारांनी 1 दिवस आड नियमित पाणी देण्याची घोषणा केली होती। शुद्ध पेयजल प्रकल्पातून नागरिकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे वचन दिले होते, मात्र सध्या महापालिकेकडून कार्डसाठी 100 रुपयांची मागणी केली जात आहे, त्यामुळे नागरिक हे कार्ड घेण्यास तयार नाहीत। त्यामुळे शासनाने दिलेले कोट्यावधी रुपये फुकट जाणार का असा सवाल देखील काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी उपस्थित केला। ठाकरे गटाचे महादेव गौड यांनी महापालिका घरपाळा पाणीपट्टी वसुलीचा तगादा लावत आहे, मात्र नागरिकांना पाणी 8-8 दिवस देत नाही, यामागे गौड बंगाल काय असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे, नितीन जांभळे, मंगेश कांबुरे, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबदे यांनी कामगार वस्तीत पाणी चुकीच्या वेळेला सोडले जाते, गळती काढण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लावतात, त्यामुळे गटारीचे पाणी तसेच आळ्या असणारे पाणी नळाला येत असल्याचे व्हिडिओ दाखवून निदर्शनास आणून दिले। त्याचबरोबर भागातील पाण्याची बिकट परिस्थिती आणि नागरिकांचे होणारे हाल यावर प्रशासनाला धारेवर धरले। यावेळी जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी जलवाहिनीची गळती पंचगंगेचे प्रदूषणामुळे पाण्याचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट केले। उपायुक्त मुल्लानी यांनी मुंबईच्या मक्तेदारासोबत संपर्क सुरू असून पुढील आठवड्यात या प्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक संजय तेलनाडे, संजय बेडकाळे, अभिजित रवंदे, नागेश शेजाळे, संभाजी सूर्यवंशी, रसूल नवाब, शिवाजी साळुंके, सुशांत कोटगी, बिस्मिल्ला गैबान, ज्योत्सना भिसे, माधुरी सातपुते, दीपक कोरे, प्रमोद नेजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।